नमस्कार मित्रांनो आरसीएसच्या या सिरीजमध्ये आजचा विषय वेगळा आपल्या गावाकडे एक साधी मन आहे मोठा शिकून काय लय दिवा लावणार आहेस का मोठा शिकून काय पी एच डी होऊन लय मोठा दिवा लावणार आहेस का असाच एक वाक्यप्रयोग आपल्या राज्यातील एका मोठ्या नेत्यांनी प्रतिष्ठित नेत्यांनी विधानसभेत केला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या वाक्यप्रयोगावरनं गदारोळ माजला आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत पण आपण त्या विषयाची त्या चर्चेची दुसरी बाजू आज समजून घेऊ हो। डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पी एच डी सर्वोच्च आणि प्रतिष्ठित अशी डिग्री काही देशामध्ये या डिग्रीला डिफिलसुद्धा म्हणतात तर लोकसंख्येनुसार पाहायचं झालं तर आपला देश डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी किंवा पी एच डी सं धारकामध्ये चौथ्या नंबरवर येतो अमेरिका प्रथम क्रमांकावर येते अडुसष्ट हजार पी एच डी होल्डर्स जर्मनी प्रत्येक वर्षी अठ्ठावीस हजार दुसऱ्या नंबरवर येते ग्रेट ब्रिटन किंवा यू के पंचवीस हजार तिसऱ्या नंबरवर आणि इंडिया चोवीस हजार तीनशे हे चौथ्या नंबरवर येतं तसं जर पाहिलं पर्सेंटेजनुसार तर सोलोनिया या कंट्रीमध्ये जवळपास पाच टक्के पॉप्युलेशन डॉक्टर फिलॉसॉफी पी एच डी आहे त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये थ्री तीन टक्के आणि यू एसमध्ये दोन टक्के अशा तीन टॉप थ्री कंट्रीज आहेत या पी एच डी धारकाच्या संख्येनुसार आपल्या देशामध्ये होणारं संशोधन आपल्या देशातील शैक्षणिक संस्थांची क्वालिटी ऑफ एज्युकेशन याची कंपॅरिझन केली अमेरिका असेल स्वित्झर्लंड असेल जपान असेल साऊथ आफ्रिका असेल रशिया असेल फ्रान्स असेल किंवा इटली असेल आपल्या देशामध्ये दे होणारं संशोधन आपल्या देशामधली एक पण संस्था जागतिक दर्जाच्या शंभर संस्थांमध्ये येत नाही आपल्या देशातील फक्त तीन संस्था जागतिक उच्च दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या दोनशे संस्थांमध्ये दे येतात त्यामध्ये आय दोन आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आणि कधी कधी आय आय टी कानपूर येथे किंवा आय आय एस बेंगलोर येते मग आपण जे चौथ्या नंबरला जगामध्ये पी एच डी संशोधक उत्पन्न म्हणजे धारक तयार होतात ते खरंच उपयोगी आहेत का उदाहरण सांगायचं झालं तर डॉक्टर कृष्णा आथर नावाचा एक लेख लेखक आणि एक टाइम्स ऑफ इंडियाला एक लेख ले त्यांच्या म्हणण्यानुसार चोवीस हजार तीनशे पीएचडी पदवीधारक प्रत्येक वर्षी बाहेर पडतात त्यापैकी सहा हजार पदवीधारकांना योग्य जॉब मिळत नाही किंवा त्यांना जॉबसाठी वनभर वन वन देशामध्ये फिरावं लागतं ही खरी वस्तुस्थिती आहे ही खरी परिस्थिती आहे मग आपला हा पी एच डीचा जो प्रोग्राम आहे फक्त एखाद्या खाजगी संस्थेमध्ये प्रोफेसरची किंवा सरकारी संस्थेमध्ये स्थिर नोकरी मिळवण्यासाठी आहे किंवा कुठं कोणत्या तरी कंपनीमध्ये स्थिर नोकरी मिळवण्यासाठी आहे आणि जर एखादा खूप उच्च शिक्षित चांगला पी एच डी धारक असेल तर तो, तो परदेशामध्ये जातो मग आपल्यामध्ये तशी जॉब क्रिएशन जॉब क्रिएटिंग इकोसिस्टीम आहे का या लोकांना जॉब देण्यासाठी दुसरा मुद्दा त्याच लेखकाने त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की प्रॅक्टिकल आणि त्या क्वालिटीचे रिसर्च करून फक्त बारा ते वीस टक्के पीएच डी मिळवणारे पीएच एच पी एच डी धारक या देशामध्ये आहेत मग किती क्वांटिटीचे पी एच डी धारक आहेत हे महत्त्वाचं नाही आहे तर किती क्वालिटीचे पी एच डी धारक हा देश निर्माण करतो हे महत्त्वाचं आहे वस्तुस्थिती अशी आहे की आपण मागच्या तीस वर्षामध्ये देशाचं स्वतःचं फायटर प्लेनचं इंजिन पण बनवू शकलेलं नाहीत या लेवलचं संशोधन सुद्धा आपण जर आपण जगातली चौथ्या नंबरचे पी एच डी धारक प्रत्येक वर्षी पदवी घेऊन बाहेर पडत असतील तर एक आपण अमेरिकेसारख्या फ्रान्ससारख्या रशियासारख्या देशावरती पूर्णपणे श शंभर टक्के इंजिनसाठी डिपेंडंट एका फायटर प्लेनच्या इंजिनसाठी डिपेंडंट या प्रगत राष्ट्रावरती आहेत आपल्या देशामधून प्रथम क्रमांकावर तमिळनाडूमधनं तीन हजार दोनशे पी एच डी धारक बाहेर पडतात यू पीमधून दोन हजार दुसऱ्या नंबरावर यू पी आहे दोन हजार दोनशे सतरा कर्नाटकामधून दोन हजार एकशे पंधरा आणि दिल्लीमधून दोन हजार पंचावन्न अशा प्रकारे चार राज्यामधून मुख्यत्वा पी एच डी धारक बाहेर पडतात ते अच्छा विषयाचा सारांश हा आहे या देशाला शंभर टक्के पी एच डी धारक लागणार आहेत त्याला पूर्णपणे समर्थन पण क्वालिटी पी एच डी धारक लागणार आहेत किती क्वांटिटीचे आहेत हे महत्त्वाचं राहणार नाही आणि हे करण्यासाठी हेल्दी रिसोर्स इकोसिस्टमसाठी हेल्दी संशोधनासाठी हे क्वालिटी हायली क्वालिफाईड प्रोफेशनल्स क्वालिटी पी एच डी धारक पाहिजेत आणि हे साध्य करण्यासाठी ज्या योग्य संस्था आहेत ज्या योग्य युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनाच ही परवानगी दिली गेली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र